पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. तुमच्या समर्थाची एक क्लिप दाखव. आरक्षणाला तुम्ही समर्थन दाखव. आवाज आमच्या गावात कशासाठी आलाय? कशासाठी आला? आवाजच काय? सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात गावभेटीवर असताना त्यांच्या मोटारीवर हल्ला झाला. पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तरुणांच्या जमावाने केलेला हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत प्रतिक्रिया देताना उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून भाजपनेच तो केल्याचा आरोप केलाय. आपल्यावर थेट हल्ल्याचा प्रयत्न झाला परंतु बचावले, यात मोटारीचं नुकसान झाले. महिला आमदारावर हल्ला करणे निषेधार्थ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आमदार प्रणिती शिंदे संपूर्ण मतदारसंघात गावभेटीच्या माध्यमातून सक्रिय झाल्यात. यापूर्वी मंगळवेढा तालुक्यातील पाटखत येथे त्यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. काल पंढरपूर तालुक्यातील काही गावांना त्यांनी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. याच तालुक्यात सरकोले येथे रात्री त्या आल्या असता तरुणांच्या जमावाने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आपल्या मोटारीवर हल्ला केला. हा हल्ला आपल्यावरच होता परंतु यात आपण बचावल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलंय. मात्र हा हल्ला मराठा आरक्षणाच्या आडून भाजपच्या समर्थकांनी केला असल्याचा आरोप त्यांनी केला. काल पंढरपूर तालुक्यातील कवठाळी व गोपाळपूर येथेही प्रणिती शिंदेंना मराठा आरक्षण प्रश्नी रोषा सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर रात्री सरकोली येथे ही घटना घडली आहे. आता सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भेटीगाठी चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहेत. गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट करते, पण काही लोक आंदोलकांच्या नावानी, ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलनाचं समर्थन आहे, पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते BJP चेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला. मी संयमाने गाडीत बसली, मी काही बोलली नाही, माझी काच वर होती, त्यांना मी ते करू दिलं. मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरली आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, माझ्या गाडीची तोडफोड केली. ते आंदोलक नव्हते, पण आंदोलनाचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात ह्याचा आपण निषेध करूया. आणि मला असं वाटतं की जरांगे पाटीलजींनी पण नोंद करावी, कारण का भाजप कसा है ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. आता खरं तर शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या बाबतीतलं आपण जाणतो कल्याणच्या सुभेदारांची सुना सुरू आहे, काय आव्हान असेल मराठा समाजाला या माध्यमात? पण हे नव्हतेच, आंदोलक नव्हते, भाजपचे होते, पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते. आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय, संघर्ष चाललाय, जो व्यवस्थित चाललाय जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये, त्यांना हे गालबोट लावायचा BJP प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करते.